टी टाइम स्नैक्स आहे, एकदम खुशखुशीत। पाहू शकता किती खुशखुशीत आहेत। तर या मी कशा पद्धतीने बनवल्यात, चला आपण पाहूयात। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत। एक चमचा यामध्ये तेल घालून घेऊयात। तेल गरम झालंय आपलं, त्यामध्ये इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे, ती आपण यामध्ये घालून घेऊयात। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। छान परतून घेऊयात आपण मेथी। यामध्ये फोडणी वगैरे काहीच घालायची नाही, फक्त तेल घालून डायरेक्ट मेथी घालून घ्यायची आणि तिला परतून घ्यायची। आपल्याला अगदी थोडस चवीनुसार मीठ घालून घेऊयात। यामध्ये पुन्हा एक 2 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला। 2 मिनिटं झालेली आहे, आपली मेथी छान परतून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून मेथीला अशीच थंड करून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे आपल्याला, अशा पद्धतीने थोडीशी भरडच ठेवायची। आता एक परात घ्यायची आपल्याला, त्या परातीमध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ काढून घ्यायचंय। दोन वाटी गव्हाचं पीठ, यामध्ये अर्धी वाटी मी रवा घालून घेते। हा बारीक रवा आहे, हा कच्चाच रवा घेतलेला आहे मी, भाजलेला नाही आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला आणि आपण जी मिरची आणि लसूणची पेस्ट करून ठेवली होती ती यामध्ये घालून घेऊयात। आपली मेथी बऱ्यापैकी थंड झालेली आहे, ती मेथी देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। मेथी पूर्णच घालून घ्यायची आपल्याला। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आपला हा गोळा मळून झालेला आहे। आता यामध्ये थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत। थोडंसं तेल लावून याला पुन्हा एकदा मळून घेऊया। तेल लावून देखील आपलं छान मळून झालंय। आता याला असं पोळ्यांना जेवढे आपण बॉल्स करतो तेवढे आपले सर्व बॉल्स करून झालेले आहेत। आता इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे हे। आता हे जे बॉल्स आपण लाट करून ठेवले होते त्याचे आपण एक एक करून पोळ्या लाटून घेणार आहोत। थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचंय। सात
साधारण पोळ्या केवढ्या आकाराचे असतात तेवढ्या आकाराचे आपल्याला लाटून घ्यायचे. लाटून झालेली आपली आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊया. अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत करून याला आपण सुरेने किंवा फोकने असे टोसे मारून घ्यायचे. पूर्ण टोचे मारून झालेले इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. मीडियम गॅसवर याला आपल्याला तळून घ्यायचे. टोचे मारल्यामुळे ते फुगणार नाही, मस्त कुरकुरीत होतील यासाठी आपण टोचे मारून घेतले. मीडियम गॅसवर आपल्याला क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचे. छान खतपूस झाली आहे. आता आपण हिला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने खरपूस अशी भाजी तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान अशी खरपूस भाजलेली आहे, सॉरी तळलेली आहे. आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या आपल्या पुऱ्या तळून घेऊयात. सर्व पुऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत. या स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता तुम्ही, छान लागतात. चहासोबतही खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शकता. अगदी टेस्टी आहेत आणि खरपूसही तितक्याच आहेत. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.